नमस्कार, मी ज्ञानेश्वर फड. डिजिटल प्रभाच्या आरोग्य जागरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण सर्वांनी अनेक ठिकाणी फर्स्ट एडचे बॉक्स पाहिले असतील. मग ते कोणतं ऑफिस असेल, कंपनी असेल, किंवा बस असेल, किंवा आपल्या प्रत्येकाच्या टू व्हीलरमध्ये फर्स्ट एडचे बॉक्स असतात. मात्र त्या बॉक्समध्ये नेमकं काय साहित्य असतं आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण आज जाणून घेणार आहोत. या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत गव्हर्नमेंट सर्टिफाईड फर्स्ट एड ट्रेनर डॉक्टर भार्गवी विजय बडे मॅडम. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. तर फर्स्ट एड बाबत काय सांगाल? मी डॉक्टर भार्गवी विजय बडे गेली 5 ते 6 वर्षांपासून प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. सरकार मान्य आणि डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी हेल्थ रिकग्नाइज फर्स्ट एड ट्रेनिंग सेंटर आमचं आहे. त्या अंतर्गत आम्ही सर्व इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल कंपनीज, त्याबरोबरच आमच्या संपर्कातील व्यक्ती जे की एम्प्लॉई म्हणून कुठेही काम करण्यासाठी जाऊ इच्छितात, मेडिकल फील्ड असेल किंवा इतर पॅरामेडिकल स्टाफ असतो, तर त्या सर्व लोकांना आम्ही प्रथमोपचार प्रशिक्षण देतो. आमच्या प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही विविध प्रकारचे ट्रेनिंग देतो. त्यामध्ये इंडस्ट्रीचा टाईप पाहून त्यानुसारही ट्रेनिंग दिलं जातं. तसेच महत्त्वाचं म्हणजे असं आहे की काही इंडस्ट्रीज, टेलिकॉम इंडस्ट्री आहे, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, तर त्या टाईप त्यांना कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग जास्त महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरेल त्याप्रमाणे आम्ही त्याचा एक अभ्यास तयार केलेला आहे आणि तसं आम्ही ते ट्रेनिंग देतो. सर्व ठिकाणी स्नेक बाईटचं ट्रेनिंग दिलं जात नाही, किंवा सर्व ठिकाणी आम्हाला सर्वात महत्त्वाचं यामध्ये जे आहे की CPR म्हणजे कार्डियॅक पल्मनरी रिसक्सिटेशन, याला आपण संजीवनी विद्याही म्हणू शकतो. यामध्ये आपण सर्वप्रथम CPR देऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो. डॉक्टर किंवा इतर डॉक्टरच्या सेवा तिथपर्यंत पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो, पण तत्पूर्वी जर आपण CPR देऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, त्या गोल्डन टाईममध्ये आपण आहे, आपल्याला काहीही साहित्य न लागता आपण CPR देतो. ती एक टेक्निक आहे आणि तो प्रथमोपचार प्रशिक्षणाचा आत्मा आहे म्हटलं तरी हरकत नाही. एखाद्याला जर इजा झाली, अपघात झाला, तर मग त्या फर्स्ट एड किटमध्ये काय साहित्य असतं आणि ते कसं त्याचा वापर करायचा त्याबद्दल? खूपच छान प्रश्न विचारला, कारण हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडलेला असतो. तर आपण प्रथमोपचार प्रशिक्षण देऊन एका दिवसात, 2 दिवसात कोणाला डॉक्टर बनवू शकत नाही, परंतु त्या दरम्यान आपण जे ट्रेनिंग देतो, त्या दरम्यान आपण जे त्यांना शिक्षण देतो नॉन मेडिकल लोकांनाही, तर त्यातून ते जीव कसा वाचवायचा ते पाहू शकतात. आता सर्व ठिकाणी आपल्याला फर्स्ट एड बॉक्स भेटतात. अगदी हा अशा प्रकारचा फर्स्ट एड बॉक्स तुमच्या टू व्हीलरसोबत भेटून जातो. आणि हा मुद्दाम याची रचना छोटी केलेली आहे की तुम्ही हा घरात कुठेही ठेवू शकता, गाडीत ठेवू शकता, किंवा चालत असताना प्रवासात तुम्ही आपल्या बॅगेत याला कॅरी करू शकता. हा पोर्टेबल फर्स्ट एड बॉक्स म्हणू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या बँडेजेस असतात. ही ट्रायंग्युलर बँडेज आहे. जर डोक्याला इजा झाली, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला, तर त्या ठिकाणी आपण ट्रायंग्युलर बँडेज, ज्या प्रकारे इजा आहे त्यावर योग्य प्रकारे ही आपण ॲप्लाय करू शकतो. याच्यात ट्रायंग्युलर बँडेज लावण्यापूर्वी आपण आधी ती जखम स्वच्छ करून घ्यायची आहे कापसाने, जो की स्टरलाइज्ड कॉटन असतो. त्याने पुसून घेतल्यानंतर आपण त्याला ऑइंटमेंट लावायचं असतं आणि हा जो गॉज पीस आहे त्याने वरून पट्टी बांधायची आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये हाताची नस कटणं आहे किंवा पायाला जखम होणं आहे, ज्यामध्ये खूप अतिप्रमाणात रक्तस्राव होतो, तर ह्याला टॉर्निकवेट म्हणतात. टॉर्निकवेटला आपण अगदी साध्या भाषेत दाब देणारी पट्टी असंही म्हणू शकतो. तर ह्या पट्टीमुळे आपण काय करतो, हाताच्या जर आपली नस वगैरे कट झाली असेल तर ज्या ठिकाणी ब्लड प्रवाह जास्त आहे त्याच्यापूर्वी आपण ही पट्टी टाईटली बांधायची, जेणेकरून जो पुढे रक्त प्रवाह होणार आहे तो याच ठिकाणी थांबून रक्ताचा एक गुणधर्म असतो क्लॉटिंग होणं, ते क्लॉट होईल आणि पुढचा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. ती व्यक्ती लो ब्लड प्रेशरमध्ये जाऊन, शॉकमध्ये जाऊन,
तिच्या जीवाला जी इजा होणार आहे ती आपण रोकू शकतो. त्यानंतर आपण बऱ्याच वेळेला पाहतो की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये डोळ्यांना इजा होते, हेल्मेट असतं, गॉगल असतो, त्याची ग्लास, त्याची काच जर डोळ्यात गेली तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की ती काच काढण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे, कारण आपल्या डोळ्याला अगदी केसासारख्या रक्तवाहिन्या असतात. जर ती काच आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते डोळ्यामध्ये जास्त प्रमाणात जखम होऊन डोळा जाऊ पण शकतो. त्यामुळे ते जे आहे तर त्यावेळेस आम्ही एक बँडेज करत असतो ज्यामध्ये आपण ही बँडेज आहे तिला तिच्या आतील काच वगैरे न काढता फक्त अशा प्रकारे ड्रेसिंगचं पॅड तयार करून ज्या डोळ्याला जखम झाली आहे त्याच्यावर ठेवून आपण हे फक्त टेपनी टिस्को टेपनी चिटकून घ्यायचे, जेणेकरून अजून त्याला काही इजा होऊ नये आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजे त्यांना डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. यामध्ये आपण त्या एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा जखम असते तेव्हा आपण डायरेक्ट प्रेशर देऊन म्हणजे डायरेक्ट त्याच्यावर दबाव देऊन तो रक्त पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण डोळ्याला कधीही डायरेक्ट दबाव द्यायचा नाही आहे किंवा त्यात गेलेला पार्टिकल काढायचा नाही. हे खूप महत्त्वाच्या आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आम्ही ह्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो. आता तुम्ही हे सांगितलं की अपघात झाला तर फर्स्ट एड कसं करायचं, तर तुम्ही बोललात की स्नेक बाईट तर त्याबद्दल काय सांगाल, त्याचं प्रथम उपचार कसे करावे? तर स्नेक बाईट हा फार कॉमन होतो. आता आपण पाहतो आपलं पुण्यामध्ये आजूबाजूला म्हणजे चाकण एरिया आहे त्या ठिकाणी पूर्वी जंगल होतं, त्यामुळे आपण पाहतो की त्या तिकडे कोबरा, नाग, घोणस अशा प्रकारचे स्नेक्स दिसतात. तर सर्व 450 प्रकारच्या प्रजाती आहेत नाग स्नेकच्या, पण त्यामध्ये 8 ते 10 प्रजाती विषारी आहेत. तर जेव्हा जर कोकणात आपण गेलो तर कोकणात अगदी ग्रीन कलरचे साप आपल्याला कुठेही फिरताना दिसतात आणि ते बिनविषारी असतात. परंतु जर नाग घोणस हा जर आपण प्रकार पाहिलेला आहे तर त्याच्यामध्ये असं असतं की स्नेकमध्ये ती काही जे असतात ते मसल्सला पॅरलाइज करतात, काही जे असतात ते तुमच्या रक्ताच्या गाठी बनवतात, असे ते पॉइझन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट द्यायची असते. आपल्याकडे मला दाखवायला आवडेल हे स्नेक बाईट किट आहे. तर याच्यामध्ये हे अशा प्रकारचे किट्स आम्ही विघ्नहर्ता साई हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व कंपन्यांना उपलब्धही करून देतो आणि ते कसे यूज करायचे हेही शिकवतो. याबरोबरच ह्या मध्ये आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी स्नेक बाईट झालेला आहे तर त्या त्याचं जे पॉइझन आहे ते आपण सक करायचं आहे. तर स्नेक बाईटचं 2 दातांचा मार्क असतो, किंवा जर व्यक्तीने ती साईट पाहिलेली असेल, पायाला असेल किंवा कोणाच्या हाताला चावलेलं असेल, तर त्या ठिकाणी आपण हे अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवू शकते आणि असं केल्यानंतर तुम्हाला सक्शन जाण होतं. तर ते पॉइझन जे आहे तिथून आपण सक करू शकतो. तुम्हाला प्रेशर जाणवतंय ना? हां. तर अशा प्रकारे हे पॉइझन सक करण्यासाठी आपण वापरतो. त्याबरोबर ती वुंड क्लीन करण्यासाठी आपण हे नॉर्मल सलाईन ह्या फर्स्ट एड बॉक्समध्ये आहे. त्याच्यानंतर जर पायावर वगैरे ज्या ठिकाणी केस आहेत अशा ठिकाणी असेल तर आपण हे रेझरच्या माध्यमातून ते ती उंडच्या आजूबाजूचा एरिया स्वच्छ करून घ्यायचा, क्लीन करून घ्यायचा ते वापरतो. त्याच्यानंतर या ठिकाणी ब्लेड्स आहेत जे की आपण त्या ठिकाणी कट्स मारून ते पॉइझन मॅक्सिमम बाहेर कसं काढता येईल हे पाहतो. त्याबरोबरच याच्यामध्ये आपण ॲस्पिरिन गोळी आहे, इकोस्प्रिन. जर ती रक्त गोठवणाऱ्या प्रकारचा पॉइझन असेल तर आपण ती त्यांना देतो ओरली, जर ती व्यक्ती बेशुद्ध झालेली नसेल तर. बेशुद्ध असेल तर आपण कुठलंही मेडिसिन देत नाही, त्यांना ॲज अर्ली ॲज पॉसिबल हॉस्पिटलाइज केलं जातं. तर हे ब्लेड्स आणि हे सर्व काही ह्या स्नेक बाईट किटमध्ये असतं, त्याचा वापर करून आपण त्या व्यक्तीला हॉस्पिटलपर्यंत नेऊपर्यंत जिवंत ठेवू शकतो. त्याबरोबरच एक असतं की त्या व्यक्तीला झोपवून न देणं, तिला जागरूक ठेवणं जोपर्यंत आपण हॉस्पिटलला नेत नाही, हा पण महत्त्वाची गोष्ट असते. तिच्याशी बोलत राहणं ती आणि काय त्रास होतो हे जाणून घेणंसुद्धा महत्त्वाचं असतं. महामार्गावर किंवा इतर रोडवर ते अनेक वेळा भीषण अपघात होतात,
त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं हृदयही बंद पडतं, तर मग ते हृदय सुरू करायचं किंवा त्याला अनेकांच्या मनात प्रश्न असतात की त्यांना पाणी पाजायचं की नाही पाणी पाजायचं, तर कोणत्या स्थितीमध्ये ते पाणी पाजलं जातं किंवा नाही याबद्दल सांगा. या एकाच प्रश्नामध्ये दोन तीन प्रश्न मिक्स आहेत, तर काही हरकत नाही, खूप छान प्रश्न आहे आणि सर्वांना जनरली पडणारा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे एक पद्धत असते, चक्कर येऊन पडला तोंडावर पाणी मारा आणि पाणी पाजा. तर आपण जेव्हा एखादी व्यक्ती उंचीवरून पडते किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये असते, तर तेव्हा त्यांना जर त्यांच्या नाकातून किंवा कानातून डोक्याला मार असेल अशा वेळेला त्या व्यक्तीला पाणी पाजायचं नाही आहे. पाणी जेव्हा पाजायचं हा प्रश्न जे आहे की उष्माघात झालेली व्यक्ती आहे किंवा लो ब्लड प्रेशर, लो बी पी, तर लो बी पीमध्ये त्यांचे हातपाय थंड पडलेले असतात आणि ते चक्कर येऊन पडलेले असतात, तर त्यावेळेला आपण त्या व्यक्तींना जेव्हा ते शुद्धीत येतील त्यानंतर पाणी पाजू शकतो. पण काही वेळा असे भीषण अपघात होतात, अपघातामध्ये हृदय बंद पडतं जसं तुम्ही बोलले त्याप्रमाणे, जर त्या व्यक्तीचं हृदय बंद आहे, हालचाल बंद आहे, फक्त अपघातच नाही तर हाय ब्लड प्रेशरची व्यक्ती एकदम चक्कर येऊन पडली, डायबिटीस आहे आणि रोडवर चक्कर येऊन पडली, काही क्षणासाठी त्या व्यक्तीचं हृदय बंद पडलं, तर मला असं सांगायला आवडेल की आम्ही आपल्या पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ प्रोव्हाइड करतो आणि एक नामांकित कंपनी आहे, त्यामध्ये 28 वर्षाची एक व्यक्ती सॉफ्टवेअर इंजिनियर, तो अचानक सडनली कोलॅप्स्ड, म्हणजे का तो खुर्चीवर काम करत असताना चक्कर येऊन पडला, पण आमच्या डॉक्टर आणि मला अभिमान वाटेल की लेडी डॉक्टर एक त्यांनी त्या व्यक्तीला CPR देऊन हिंजवडीच्या रुबी हॉलला नेला आणि त्यांचा जीव वाचवला. त्या कंपनीने आम्हाला ॲप्रिशिएशन दिलं आणि यापेक्षा आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या या CPR ट्रेनिंगमुळे, CPR त्या व्यक्तीचा जीव वाचला, वय अगदी 28 वर्ष. आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल CPR म्हणजे काय, तर ज्या वेळेला व्यक्तीचे हृदय बंद पडतो त्यानंतरही काही वेळ अशी काही प्रक्रिया केली जाते, एक टेक्निक वापरून आपण त्या व्यक्तीला वाचवू शकतो, त्याला CPR म्हणतात. CPR म्हणजे कार्डियक पल्मनरी रिसक्सिटेशन, कार्डियक म्हणजे हृदय, पल्मनरी म्हणजे लंग्स, फेफडे हिंदीत म्हणतात ज्याला, आणि रिसक्सिटेशन म्हणजे ते परत पुनर्जीवित करणं. तर CPR करणं म्हणजे आपण एक साधारण अशी ही बॉडी आहे समजलं, तर सर्वात प्रथम आपण त्या व्यक्तीचे ABCDE पाहायचे. तर एमध्ये काय आहे की त्यांचे एअरवेज ओपन आहेत की नाही पाहायचे, तर ते पाहण्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम तिला व्यक्तीला ती चक्कर येऊन पडली आहे, बेशुद्ध आहे, तर तिला आवाज द्यायचा आहे, अरे दादा उठ, अरे भाऊ, त्याच्या खांद्याला हलवून विचारायचं आहे, दादा उठ रे, तर तो काही रिस्पॉन्स देत नाही आहे, त्याची श्वासाची गती काही आपल्याला जाणवत नाही आहे, त्यावेळेस मग आपण CPR ही प्रक्रिया सुरू करायची. तर CPR देताना आपण त्याच्या डोक्यावर हात ठेवून आणि चिनला म्हणजे हाणवटीला थोडं उंच उचलून त्याच्या तोंडातून आणि नाकाचा मार्ग जिथे एअरवेज म्हणजे गळ्यामध्ये आपल्या श्वास ढलिका असते ती उघडी करायची, ओपन करायची एअरवेज. त्यानंतर आपण त्या व्यक्तीची ब्रीदिंग चेक करायची आहे, नाकाला हात लावून पाहायचे हवा बाहेर येते आत जाते की नाही, तर आपल्याला हे करायचं, आपण हात लावून नाही जाणवलं तर आपण कान लावून आवाज पण ऐकू शकतो. त्यानंतर आपण सर्क्युलेशन पाहायचे, CABC, तर सीमध्ये आपण कॅरोटिड आपल्या गळ्याच्या या ठिकाणी आपल्याला पल्सेशन जाणवतं, साधारण कानापासून 4 बोटं खाली घेतल्यानंतर कॅरोटिड आर्टरी असते, तर या ठिकाणी आपण पल्सेशन पाहू शकतो, ह्या व्यक्तीचं आपण पल्सेशन असं चेक करू शकतो, पल्सही लागत नाही. त्यानंतर आपण सर्क्युलेशन चेक करण्यासाठी छातीवर किंवा पोटावर हात ठेवून छाती खालीवर होते की नाही हे पाहू शकतो, तर तेही जर बंद असेल तर आपण त्यांना CPR द्यायचा असतो. तर CPR म्हणजे, मी तुम्हाला थोडक्यात प्रक्रिया समजावून सांगते, साधारणपणे आपण नाकापासून तर नाभीपर्यंत एक इमॅजिनरी लाईन म्हणजे एक काल्पनिक रेषा केली, तर त्याचा मध्य भाग ज्या ठिकाणी येईल, स्टर्नम असतं ज्या ठिकाणी छातीचा आपला छातीच्या पिंजऱ्याचा शेवटचा भाग असतो हाडाचा सापळा, तिथपर्यंत आपण असं मध्यभाग त्याला समजून आपल्याला 30 वेळा
चेस्ट कॉम्प्रेशन्स द्यायचे आहेत आणि दोन वेळा माउथ टू माउथ ब्रीदिंग द्यायची, म्हणजे तोंडाद्वारे श्वास द्यायचा. तर तत्पूर्वी आपण इअरवेज ओपन करून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला CPR सुरू करण्यापूर्वी नोज पिंच करून, म्हणजे नाक दाबून माउथ टू माउथ 10 times ब्रीदिंग द्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या शरीरात 20-25% ऑक्सिजन राहील आणि 70% कार्बन डायऑक्साईड पण राहत असतो. तो राहील जेव्हा त्याला श्वास घ्यायला, त्याचे हार्टचे मसल्स ॲक्टिवेट होतात तेव्हा त्याला ते उपयोगी पडतं. तर आपण एक इमॅजिनरी लाईन केली नाकापासून नाभीपर्यंत, त्याचा मध्यभाग स्टर्नम ज्याला म्हणतात त्या ठिकाणी आपण चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचे. चेस्ट कॉम्प्रेशन देताना आपण लेफ्ट हँड, डावा हात असा करायचा आणि त्याच्यामध्ये उजवा हात घालून करायचं. पण जर कोणी लेफ्ट हँडेड असेल, हा हात आपल्याला प्रेशरसाठी पाहिजे. राईट हँडेड लोकांनी लेफ्ट घ्यायचा आहे आणि जर लेफ्ट हँडेड असतील तर त्यांनी प्रेशर देणं महत्त्वाचं असतं. ते अशा प्रकारे आपण चेस्टवर 30 times चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचे. तर ॲक्च्युली ही पोझिशन मला कम्फर्टेबल नाही आहे. CPR देताना दोन्ही गुडघ्यांवर बसून द्यायचे असतात. त्याच्यामध्ये आपला हा हात स्ट्रेट राहिला पाहिजे आणि या ठिकाणी असं आपण चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचे. चेस्ट कॉम्प्रेशन देताना ते किती दिले पाहिजेत, तर ते साधारणपणे 5-6 centimeters, म्हणजे 2 inches छाती खाली गेली पाहिजे. तेव्हा तिथे संवेदना जाग्या होऊ शकतात. त्यानंतर 30 times चेस्ट कॉम्प्रेशन आणि परत 2 times माउथ टू माउथ ब्रीदिंग. साधारणपणे ही 30-2 ची 1 cycle झाली. अशा प्रकारच्या 3 cycles आपण 1 minute जर दिल्या तर त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी मदत होते. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की ह्या सायकल्स आपण किती वेळ दिल्या पाहिजे, पुढचा प्रश्न असेल तर. जो साधारण 10 मिनिटापर्यंत आपण त्या देऊ शकतो आणि आपण इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स किंवा त्या ठिकाणी सेवा पोहोचेपर्यंत हे करू शकतो. ही एक अशी विद्या आहे, याला खरोखर संजीवनी विद्या हेच नाव योग्य ठरतं. कुठलाही अपघात किंवा कुठलीही इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी जेव्हा असेल तर ऑल ओव्हर इंडियामध्ये 108, म्हणजे 108 हा नंबर आहे ज्याद्वारे आपण ॲम्ब्युलन्स बोलवू शकतो. त्या ठिकाणी आपण आपलं नाव सांगायचे आणि आपलं लोकेशन सांगायचे. 108 ची ॲम्ब्युलन्स आपल्याला तत्परतेने सेवा देते. डॉक्टरांनी दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे आणि या माहितीमुळे नक्कीच एखाद्याचा जीव आपण वाचवण्यास प्रयत्न करू शकतो. मी डॉक्टर सौभार्गवी विजय बडे. गेली 10 वर्षांपासून दिघीमध्ये आम्ही विघ्नहर्तासाई हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत आहोत. त्याबरोबरच 2016 आम्ही फर्स्ट एड ट्रेनिंग सेंटर चालवतो, जे की डायरेक्टर ऑफ सेफ्टी हेल्थ रिकॉग्नाइज्ड आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. आणि विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठानच्या संचालित आहे ते. आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून निरनिराळे ट्रेनिंग्स घेतो. फर्स्ट एड ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग वर्क ॲट हाईटसाठी ट्रेनिंग आहे. त्याबरोबरच जे ट्रेकिंगला जातात किंवा शाळेतल्या मुलांसाठीही आम्ही ट्रेनिंग घेतो. याबरोबरच आमचं ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर आम्ही डेव्हलप करून घेतो. त्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंग्स देणं, तिथे सगळी इक्विपमेंट्स देणं, डॉक्टर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, पॅरामेडिकल स्टाफ देणं या प्रकारची कामं करतो. त्याबरोबरच आम्ही ऑफिसेस आणि क्रेच, ज्या ठिकाणी लहान मुलांचा सांभाळ होतो अशा ठिकाणी जे व्यक्ती आहेत त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करतो आणि प्रथमोपचार प्रशिक्षणही देतो. त्याबरोबरच मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंदही होतो की मी स्वतः डिजी शिपिंग अप्रूव्ह डॉक्टर आहे आणि आमच्या विघ्नहर्तासाई हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे Class 2 एक्झामिनर ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. आम्ही म्हणजे अगदी तळागाळातील व्यक्तीपासून हाय प्रोफाईल व्यक्तींपर्यंत ट्रेनिंग आम्ही देतो, ज्यामध्ये की पायलट आणि हे सिव्हिल एव्हिएशनचे लोक येतात त्यांना, ते शाळेतील लहान मुलांना, त्यांचा सांभाळ करणाऱ्यांनाही आम्ही ट्रेनिंग देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हेल्थ कॅम्प्स,
अवेअरनेस प्रोग्राम्स पण घेतो. अवेअरनेस प्रोग्राम्समध्ये महिलांचं आरोग्य आणि लहान मुलांचे व्हॅक्सिन्स वगैरेवर आम्ही मार्गदर्शन करतो. लहान मुलांच्या सर्व प्रकारचे व्हॅक्सिन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्याबरोबरच आम्ही कंपन्या मधील इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जे फॉर्म नंबर 7 मेडिकल चेकअप असतात ते सुद्धा आम्ही घेतो. त्यामध्ये आम्ही आमची एक टेक्निक आहे की आम्ही त्याच्यामध्ये स्क्रीनिंग करतो की ह्या कंपनीचे डायबिटीसवाले इतके लोक आहेत, त्यानंतर ॲनालाईज करून त्यांना काय प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि त्यानुसार त्यांची जर रिक्वायरमेंट असेल तर त्यांच्या कंपनीमध्ये आम्ही त्या प्रकारचे लेक्चर्स पण घेतो. अवेअरनेस प्रोग्राम डायबिटीससाठी, हाय ब्लड प्रेशरसाठी, स्मॉल स्किन डिसीजेस असतील किंवा इतर काही आजार आहेत तर त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. विशेषतः ज्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे तर हिमोग्लोबिन लेवल कमी असते त्याबद्दल, आणि जनरली सोसायटी वेगवेगळ्या सोसायट्या आहेत त्या ठिकाणी जाऊन, आणि आमचा दिघीचा एरिया आर्मीचा आहे तर आर्मीमध्ये काम करणाऱ्या ज्यांचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत त्या महिलांचं मोफत हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड ग्रुप तपासणी कॅम्प, अशा प्रकारचे कॅम्पही आम्ही घेतो. आमच्या सोबत काम करणाऱ्या कंपन्यांना असा फायदा होतो की ते ठिकाणचे एम्प्लॉई जे आहेत ते कमीत कमी आजारी पडतात आणि त्यांना सर्व प्रकारची सेवा पुरवणारं आमचं अगदी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हृदयस्थानी आमचं हॉस्पिटल आहे, मध्य असं गाठलेलं आहे आम्ही. त्यामुळे सर्वांना अगदी सहज येण्यासारखं आमचं लोकेशन आहे आणि आम्ही सर्व प्रकारच्या सेवा पोहोचवतो. त्यामुळे कंपनीत जे ॲब्सेंटिझम आहे तेही कमी होऊन जातं. त्याबरोबरच डिजी शिपिंगमध्ये नॉर्वेईन मरीटाईमचं पण आम्ही रिकग्नाइज डॉक्टर आहोत. असे रिकग्नाइज डॉक्टर आम्ही पुण्यातले एकमेव आमचं हॉस्पिटल आहे. आणि ऑइल अँड गॅस UK OG UK रिकग्नाइज पण डॉक्टर आहोत. OG UK हे पुण्यातलं आमचं एकमेव सेंटर आहे जे ही सेवा पुरवतं. त्याबरोबरच मला अतिशय अभिमानाने सांगायला आवडेल की माझा मुख्य हेतू आणि उद्देश हा होता की महिलांचं आरोग्य आणि लहान मुलांचं आरोग्य याच्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करून या ठिकाणी सर्व प्रकारच्या सेवा देत असतो. त्याबरोबरच कंपनीत ECG आणि इतर इमर्जन्सी तर कलर ब्लाइंडनेस ही या प्रकारची टेस्ट असते. कलर ब्लाइंडनेससाठी ही लहान मुलांना, शाळेतील मुलांनाही खूप उपयुक्त असते. तर या प्रकारच्या आम्ही टेस्टही आमच्याकडे अवेलेबल आहेत. ऑडिओमेट्री आहे, कोणाला किती प्रमाणात ऐकायला येतं ते तपासण्याची टेस्ट आमच्याकडे होते. पल्मनरी फंक्शन टेस्ट आहे ज्यामध्ये की तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी किती आहे ते आपण तपासतो. तर या सर्व प्रकारच्या टेस्ट एका छताखाली आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत जेणेकरून आम्हाला आणि समोरच्या व्यक्तीचा सर्वांगीण आम्हाला एका ठिकाणी उपचार देत असतात. ह्या होत्या डॉक्टर भार्गवी मॅडम. आणि मॅडमने आपल्याला फर्स्ट एड कसं करायचं, अपघात झाला तर प्रथमोपचार कसे करायचे, त्याचबरोबर जर आपल्याला एखाद्या प्रकारचा जर साप चावला तर त्याचे कसे प्रथमोपचार करतात याबद्दल अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू.